अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या स्थानिक विकास निधीतून अकोले आणि कोथरूड ग्रामीण रुग्णालयासाठी आज 2 रुग्णवाहिका देण्यात आल्या. राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाच्या बाहेर या दोन्ही रुग्णवाहिकांचे पूजन करण्यात आले. यावेळी आमदार लहामटे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या दोन्ही रुग्णवाहिका रुग्णालयाच्या ताब्यात देण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, सुरेशराव खांडगे, पक्षाचे तालुका अध्यक्ष भवनदास तिकांडे, संपतराव नाईकवाडी, अगस्तीचे संचालक सुरेशराव गडाख, कार्याध्यक्ष राजेंद्र कुमकर, महिला तालुका अध्यक्ष स्वाती शेनकर, युवक तालुका अध्यक्ष रवी मारुंजकर, अमित नाईकवाडी आदी उपस्थित होते. प्रतिनिधी सागर शिंदे, अकोले टाइम्स, अकोले. नमस्कार. कोरोनाची साथ वाढते आणि ह्या परिस्थितीत रुग्ण शिफ्ट करताना खूप त्रास होतो आहे. मधल्या काळामध्ये मी राजूर ग्रामीण रुग्णालयाला 2 ॲम्ब्युलन्स दिली होती आणि आज अकोले ग्रामीण रुग्णालयासाठी 1 आणि कोथरूड ग्रामीण रुग्णालयासाठी 1 अशा 2 ॲम्ब्युलन्स आज देतो आहे. मागं म्हटलं होतं की 2 ॲम्ब्युलन्स अजून येणार आहेत, तर ते आज लोकार्पण मी केलं आहे. त्याचं हे मी माझं कर्तव्य समजतो आहे. आमदार निधी हा जनतेचाच आहे आणि त्यातून हा निधी मी आरोग्य यंत्रणेसाठी वापरला आहे. आता मला 1 कोटी रुपयाचा निधी परत आरोग्य यंत्रणेवर खर्च करायचा. इतक्यात मी तहसीलदारांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली आरोग्य यंत्रणेची. त्याच्यामध्ये डॉक्टरांकडनं जी मागणी होती आहे, तर बायपॅप मशीन जे आहे तर त्याचं मागणी होती आहे, तर ते पण आता आम्ही खरेदी करतो आहे. व्हेंटिलेटरसाठी एमडी मेडिसिन डॉक्टर नसल्यामुळं त्यासाठी व्हेंटी चालवण्यासाठीचा कोणी तज्ज्ञ नाही आहे. पण तरी जर डॉक्टर यंत्रणा जर म्हटली की व्हेंटिलेटर पाहिजे तर आपण तो पण प्रयत्न करणार आहे. आणि बाकी सर्वात महत्त्वाचे औषध आहे, तर औषधांचीही खरेदी आपण आमदार निधीच्या माध्यमातून करतो आहे. पहिले आपण जवळजवळ 50 लाखाची औषधं मागच्या मार्च एप्रिलला खरेदी केली होती. ते वर्षभर पुरले. आता परत इथून पुढं कमीत कमी 4-6 महिने पुरतीने एवढ्या औषधांचा खरेदी करण्याचा विचार करतो आहे. कारण सर्वात महत्त्वाचं बेड भेटतील, बेड मिळाले नाही तर गाद्यांवर पेशंट खाली झोपवता येतील. पण औषध जर उपचार झाला नाही तर अडचणीचा विषय आहे. आणि सर्वात महत्त्वाचं ऑक्सिजन बेडची संख्या आपण वाढवतो आहे. ती जी 14-15 बेडची संख्या होती ती 30 बेडवरती नेतो आहे. तर आणि तसंच आता जिथं ग्रामीण रुग्णालय आहे, अकोले, राजूर, शमशेरपूर आणि कोथरूड, इथंही 10-10 बेड ऑक्सिजनचे वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. सध्या जे टेक्निकल माणसं आहेत ते सेटअप उभं करून देणार, ते मिळत नाही, ही मोठी अडचण आहे. परंतु थोड्या दिवसामध्ये ते पण होईल आणि सध्या परिस्थितीत तरी ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत आहे. रेमडेसिवीरही जवळजवळ आत्ता परत तालुक्यामध्ये माझ्याकडनं 48 इंजेक्शन तालुक्यामध्ये येत आहेत. तर ते आपण आपलं गव्हर्नमेंट कोविड सेंटर असेल तिथं काही देणार आहेत, काही माऊली हॉस्पिटल किंवा काही भांडकुळी हॉस्पिटल असं देणार आहे, जेणेकरून तेवढीच पेशंटला उपचारासाठी मदत होईल. तर असं सगळं चालू आहे. शमशेरपूर भागामध्ये केळी रुमनवाडीलाही कोविड सेंटर आपण लवकर सुरू करतो आहे. अकोल्यातही जे कोविड सेंटर आहेत त्याची परिस्थिती ठीक आहे. अकोल्यात बेड भेटत नाही अशी अवस्था सद्य परिस्थितीत तरी नाही आहे. ऑक्सिजन बेडचा सगळीकडे तुटवडा आहे. पण तरी आता त्याच्यावरती उपाययोजना म्हणून बेड वाढवून आपण रुग्णांची हेळसांड होणार नाही. रेमडेसिवीरचा तुटवडा महाराष्ट्रात आहे, देशात आहे, त्यामुळं त्याच्यात थोडंफार इकडं तिकडं होईल. पण उपचारा वाचून पेशंट वंचित राहील असं काही होणार नाही. जनतेनं आत्तापर्यंत जसं सहकार्य केलं तसं पुढं करावं. महाविकास आघाडीचा एक लोकप्रतिनिधी, एक घटक म्हणून मी नेहमी आपल्या सेवेत राहीन. आणि विश्वास ठेवा की जेवढं मला शक्य आहे ते
तेवढं 100% मतदारसंघात काम करण्याचा मी जनतेसाठी प्रयत्न करेन. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अंजे तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लांबटे साहेब यांनी 2 ॲम्ब्युलन्स तालुक्यासाठी दिल्यात. अजूनही 1 ॲम्ब्युलन्स त्यांनी किडनी बंडाधारा येथे देण्याचं कबूल केलेलं आहे. त्या कोरोनाच्या काळात सर्वसामान्य जनतेला सुविधा मिळायला पाहिजे त्यासाठी आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करत आहोत. आमदार साहेबांनी सांगितलं 1 कोटीचा खर्च, मग ओटू देण्यासाठी असेल, व्हेंटिलेटरसाठी असेल, इतर सुविधासाठी असेल, ते देण्याचं काम या तालुक्यात करायचं आहे. त्याचबरोबर जिथे तिथे अजून आम्ही ठरवलं आहे, सुगावला 1 विलगीकरण केंद्र सुरू करायचं आहे, भंडाधाऱ्याला 1 विलगीकरण सुरू करायचं आहे, अजून काही जागा असतील तिथे त्या त्या पेशंटच्या व्यवस्था तिथे झाल्या पाहिजे आणि आपल्या या तालुक्यातला पेशंट इथेच बरा झाला पाहिजे असं आम्ही लक्ष देणार आहोत. राष्ट्रवादीच्या वतीने जी मदत लागेल आमचे सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे, मग आर्थिक असेल, काही निधी उभी करायची असेल ते आम्ही सगळे करू आणि व्यक्तिगत निधी उभी करून या जे पेशंट्स आहेत त्यांना सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. कोविडच्या अनुषंगाने तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लांबटे यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम सध्या राबवले जातात, त्याचा कुठेही गवगव आपण करत नाही. कोरोनाचा पिरियड आहे, मानवताच्या दृष्टिकोनातून आपल्याला लोकांना सेवा कशा देता येईल याविषयी त्यांची जागरूकता आहे आणि या माध्यमातून तालुक्यात आत्तापर्यंत खानापूरचं कोविड सेंटर असेल, अगस्ती मंदिरातलं आपलं कोविड सेंटर असेल, कोथरूडला केलं आहे, केळीला आज सकाळीच पाहणी करून तिथेही व्यवस्था करण्यात आलेली आहे, सिंडीला आपल्याला करायचं आहे. हे सर्व करत असताना तालुक्यातल्या जनतेला त्या त्या भागामध्ये जास्तीत जास्त चांगली सुविधा कशी देता येईल याचा प्रयत्न आमदार साहेबांच्या माध्यमातून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सध्या सुरू आहे आणि हे करत असताना कुठेही त्याचं मार्केटिंग आम्ही करत नाही. काम कमी आणि मार्केटिंग जास्त ही कामाची आमची पद्धत नाही, आम्ही करतो आणि केल्यानंतर सांगतो, अशा प्रकारचं काम सध्या पक्षाच्या वतीनं सुरू आहे आणि असंच काम भविष्यकाळातही चालू राहील असं आपल्याला ग्वाही देतो. जनतेने कोविडच्या नियमानुसार तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे या गोष्टीचं पालन जर केलं तर निश्चितच हा कोरोना आपल्याला लवकरात लवकर आटोक्यात आणता येईल याची खात्री वाटते आणि जनतेला या निमित्तानं कळकळीची विनंती करण्यात येते की आपण या नियमांचा काटेकोरपणे पालन करावं ही विनंती.